आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी। खूपच अशी खमंग आणि कुरकुरीत आपली चटणी होणार आहे शेंगदाण्याची। आणि महत्त्वाची गोष्ट, शेंगदाणा चटणी म्हणजे सर्वांनाच अशी आवडची असते। आणि हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। आणि हो, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हे अर्धी वाटी शेंगदाणे घेऊन मी भाजलेले आहेत आणि भाजून उकळीमध्ये मी अशा प्रकारे कुटून घेतलेले आहेत। लय पण आपल्याला त्याला बारीक नाही करायचे, बरोबर? जास्त पण बारीक नाही करायचं, ह्या लेवलमध्येच ठेवायचं, म्हणजे मिडियम मध्ये आपल्याला ठेवायचे ते। आणि मस्त पैकी असे भाजून त्याचे साल वगैरे काढून आपल्याला ते कुटून घेतलेले आहेत उकळीमध्ये मी। तर गॅसवर आपण तवा असा गरम करून घेतलेला आहे। आता तवा आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये मी तेल टाकणार आहे। तेल पण थोडस टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरीची फोडणी द्यायची। मी थोडीशी जिरी घेतलेली आहे, जिरी टाकायची आणि थोडस लसूण, हा लसूण आणि मीठ हे बारीक कुटून घेतलेलं आहे। लसणाचे किती पाकळ्या घेतल्यात तरी? 5 ते 6 मी पाकळ्या घेतलेल्या आहे। आणि ते छान असं आपण लाल करून घेणार आहोत तेलामध्ये, चांगला असून आपल्याला परतून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे छान असा लसूण आपला परतून निघतो। तर बघू शकता लसूण असा आपला परतलेला आहे। आणि त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत। तर लाल मिरची पावडर टाकलेली आपण आणि अजून थोडीशी टाकायची, म्हणजे 1.5-2 चमचे आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे। आणि ते थोडस असं छान असं हलवून घ्यायचं। महत्वाचं कसं, लाल तिखट आपल्या सोयीनुसारच टाकायचं। आपल्याला जास्त जर तिखट पाहिजे असले तर जास्त टाकू शकतो आपण। आपल्याला तिखट पाहिजे असेल तर आपण थोडं जास्त टाकू शकतो। आता त्यामध्ये मी शेंगदाणे कुटून घेतलेले आहे ना, ती ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि ते छान असं हलवून घ्यायचं। आणि आता आपण थोडस चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर बघू शकता अशी मस्त आपली झणझणीत अशी चटणी होणार आहे शेंगदाण्याची। आणि थोडस पाण्याचा शितडा द्यायचा, म्हणजे ते कोरड अशी आपली चटणी होत नाही। आणि ते छान असं आपण परतून घेणार आहोत। ते व्यवस्थित याला आपल्याला असं छान परतून घ्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे आपली खमंग अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। तर बघू शकता मित्रांनो, खूपच छान अशी आपली शेंगदाण्याची खमंग आणि कुरकुरीत अशी चटणी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि खूप सोप्या पद्धतीची आहे। शेंगदाण्याची चटणी म्हणलं ना खूप जणांना आवडते आणि भाकरी सह खाल्ल्या तर खूपच छान लागते, म्हणजे तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद धन्यवाद।